तुमचे खराब झालेले केस पुन्हा हेल्दी व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कितीही महागडे हेअर प्रोडक्ट्स वापरले तरी तुमचे केस खराबच दिसतात का? याचं कारण असं की तुम्ही तुमची हेअर पोरोसिटी चेक न करता प्रोडक्ट्स वापरताय. खरं तर लांब मऊसूत आणि हेल्दी केस हवे असतील तर हेअर पोरोसिटी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे हेअर पोरोसिटी म्हणजे नेमकं काय ते पाहूयात. जसं स्किन टाईपनुसार आपण स्किन केअर प्रोडक्ट्स निवडतो ना, तसंच हेअर पोरोसिटीनुसार हेअर प्रोडक्ट्स निवडायचे असतात. सो बेसिकली हेअर पोरोसिटी म्हणजे केसांची मॉइश्चर शोषून घेण्याची आणि मॉइश्चर होल्ड करण्याची क्षमता. आता हेअर पोरोसिटीचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे लो पोरोसिटी हेअर, दुसरा प्रकार म्हणजे मीडियम पोरोसिटी हेअर आणि तिसरा प्रकार म्हणजे हाय पोरोसिटी हेअर. आता आपल्या केसांची हेअर पोरोसिटी नेमकी काय आहे ते जाणून कसं घ्यायचं पाहूयात. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि तुमच्या स्वच्छ धुतलेल्या केसांचा स्ट्रँड पाण्याच्या सरफेसवरती ठेवा. लक्षात ठेवा, केसांमध्ये कोणतंही प्रोडक्ट असू नये. जर तुमचे केस पाण्यावरती तरंगत असतील तर तुमचे लो पोरोसिटी हेअर आहेत. लो पोरोसिटी हेअर म्हणजे तुमच्या केसांची जी शेवटची लेअर आहे, ज्याला आपण क्युटिकल लेअर असं म्हणतो, ती लेअर बंद असते, ज्यामुळे केसांमध्ये पटकन मॉइश्चर जात नाही आणि एकदा मॉइश्चर आतमध्ये गेलं की ते तिकडे लॉक होऊन जातं आणि मग केसांमधून ते मॉइश्चर निघणं कठीणसुद्धा होऊन जातं. म्हणूनच ज्यांचे केस लो पोरोसिटी आहेत त्यांचे केस धुतल्यावरती पटकन सुकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या केसांची काळजी घेताना तुम्हाला काय करायचं आहे, नंबर 1, एकदम लाईटवेट तेल वापरायचं आहे, जसं की बदामाचं तेल, आर्गन ऑइल, होकोको ऑइल, सूर्यफुलाचं तेल. नंबर 2, केसांना रेग्युलर बेसिसवर तुम्हाला स्टीम द्यायचं आहे, म्हणजे तुमचे क्युटिकल्स ओपन व्हायला मदत होईल. नंबर 3, 15 दिवसातून एकदा तुम्हाला क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायचा आहे, जेणेकरून तुमचे क्युटिकल्स ओपन होतील आणि केसांमध्ये साचलेलं एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल. नंबर 4, तुम्हाला सिरमसुद्धा अगदी लाईटवेट वापरायचे आहेत. आता जर तुमचे केस मधल्यामध्ये तरंगत असतील तर तुमचे मीडियम पोरोसिटी हेअर आहेत, म्हणजेच नॉर्मल हेअर आहेत. आणि जर तुमचे केस पाण्यात बुडाले तर मग तुमचे केस हाय पोरोसिटी आहेत. हाय पोरोसिटी केसांचे क्युटिकल्स पूर्णपणे ओपन असतात, ज्यामुळे केसांमध्ये मॉइश्चर तर इझिली जातं पण ते केसांमध्ये टिकत नाही, ज्यामुळे केस मग कोरडे होतात, राट आणि डल दिसायला लागतात. अशा केसांची काळजी घेताना तुम्हाला नंबर 1, प्रोटीन बेस्ड प्रोडक्ट्स वापरायचे आहेत. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स फार उपयुक्त ठरतात. नंबर 2, हाय पोरोसिटी हेअर असणाऱ्यांनी खोबरेल तेल, एरंडेल तेल, तिळाचं तेल असे जाडसर तेलाचे प्रकार वापरायचे आहेत. नंबर 3, शॅम्पू, कंडिशनर आणि सिरमसुद्धा तुम्हाला हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग वापरायचं आहे. नंबर 4, रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला डीप कंडिशनिंग मास्क वापरायचे आहेत. असे मास्क केसांसाठी खूप चांगले असतात आणि तुमच्या केसांना यामुळे चांगला फायदा मिळेल. सो हेअर पोरोसिटी जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपण आज पाहिले. त्यामुळे इथून पुढे केसांची काळजी घेताना आधी तुमची हेअर पोरोसिटी तपासून घ्या आणि मगच त्यानुसार हेअर प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा, म्हणजे तुमची हेअर पोरोसिटी चेक करताना तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हेअर पोरोसिटी चेक करण्याची एखादी वेगळी पद्धत तुम्हाला माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.